आणि आता आरोग्यमंत्री राजेश टोपे बोलतायत, थेट जाऊया त्या ठिकाणी. जवळजवळ 5368 हे आजचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत, म्हणजे काल 3900 होते आणि आज जवळजवळ आता 5500 दरम्यान झालेले आहेत. मुंबईमध्ये काल साधारण 2200 दरम्यान होते, आज 4000 दरम्यान त्या ठिकाणी आलेले आहेत, म्हणजे जवळजवळ एक दिवसाआड, म्हणजे 2 दिवसात तरी डबल होतो आहे संख्या, अशी परिस्थिती आहे. मुंबईची साधारणपणे एका दिवशीची आजची जी पॉझिटिव्हिटी आहे ती 8.48 आहे. आजची पॉझिटिव्हिटी, वीक ऑन वीकली पॉझिटिव्हिटी नाही सांगत आहे मी, आजची पॉझिटिव्हिटी सांगत आहे. ठाण्याची सुद्धा आजची पॉझिटिव्हिटी 5.25 आहे. रायगडची 4 आहे, पालघरची 3 आहे आणि पुण्याची 4.14 आहे. त्यामुळे या पॉझिटिव्हिटीचा अर्थ असा आहे की साधारण 100 टेस्टिंग केल्या तर त्यामध्ये अशा स्वरूपाने, म्हणजे कुठे 5 कुठे 8 अशी पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. आणि त्यामुळं निश्चित प्रकारे जे एक दिवसात डबल होण्याची जी काही परिस्थिती आज आपल्याला पाहायला मिळते ती नक्कीच थोडी चिंता वाढवणाराच विषय आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर साधारणपणे जी काही टास्क फोर्स आणि सगळ्यांनी जी चर्चा केली त्यामध्ये काय उपाय करावं किंवा काय निर्बंध या निमित्ताने करणं गरजेचे आहेत का, या सगळ्या संदर्भात खूप सविस्तर चर्चा झालेली आहे. अंतिम निर्णय माननीय मुख्यमंत्री या संदर्भातला घेतील, तो आज उद्यामध्येच घ्यावा लागेल आणि त्या संदर्भात ज्या चर्चेतले मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवरून